माझं लग्न होऊन दोनच महिने झाले होते माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करायचा मी पण त्याच्यासोबत खूप खुश होते पण लग्नाच्या पहिल्या दिवशी मला समजलं होतं की मला माझ्या सासूसोबतच माझ्या नंदेलाही खुश ठेवायचं आहे माझी सासू तर स्वभावाने खूप चांगली होती पण खरा मुद्दा तर माझ्या नंदेचा होता ती तीस वर्षांची होती आणि अजूनही तिचं लग्न झालं नव्हतं आणि याच कारणामुळे ती चिडचिड करायची ती माझ्या नवऱ्यापेक्षा मोठी होती म्हणून तोही तिला खूप घाबरायचा ती कितीही चिडली तरीही तो तिला काहीच बोलत नसे एके दिवशी माझ्या नवऱ्याने म्हणजेच राहुलने माझ्यासाठी रंगेबिरंगी बांगड्या आणल्या होत्या मी खुश होऊन लगेचच त्या बांगड्या हातात घालून घेतल्या जेव्हा मी आनंदाने काम करायचे तेव्हा घरभर त्या बांगड्यांचा आवाज घुमायचा बांगड्यांचा आवाज ऐकून माझी ननन मला रागाने आवाज देत तिच्या खोलीतून बाहेर माझ्याकडे आली आणि मला जोरात ओरडत म्हणाली की तू फक्त मला जळवण्यासाठीच मुद्दामूनच या बांगड्यांचा आवाज करत आहेस ना तुला हे दाखवायचे आहे ना की वयाच्या एकोणावीसव्या वर्षी तुझे लग्न झाले आणि मी तीस वर्षांची असून सुद्धा माझे अजून लग्न होत नाही माझ्या नंदेचे नम्रताचे हे रूप पाहून मी खूपच घाबरले होते मी म्हणाले नाही दिदी खरंच माझ्या मनात असे काही नाही आहे या बांगड्या तर राहुलने माझ्यासाठी आणल्या होत्या म्हणून मी त्या घातल्या तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला जळवण्यासाठी बांगड्या घातल्यात तर असं काही नाही आहे माझा हेतू तुम्हाला दुखवण्याचा अजिबात नव्हता मी तर या बांगड्या फक्त राहुलच्या आनंदासाठी घातल्या आहेत माझे बोलणे ऐकून नम्रता दिदी जोरजोरात रडू लागली तिच्या रडण्याचा आवाज ऐकून माझे पती आणि सासूही त्यांच्या रूममधून बाहेर आले नम्रताला इतकं रडताना बघून मी खूप घाबरले माझी सासू येताच त्यांनी तिला शांत करत मिठी मारली आणि विचारले बेटा काय झालं मला सांग तू का रडत आहेस यावर नम्रता दिदी रडतच आईला म्हणाली आई या रंगी भी रंगी माला ही या रंगेबिरंग्या बांगड्या घालून मला जळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणते की या बांगड्या माझ्यासाठी राहुलने आणल्या आहेत तू तर आई वडिलांच्या घरी बसून म्हातारी होत चालली आहे लग्नाचा आनंद काय असतो हे तुला काय माहीत नम्रता दिदींची बोलणे ऐकून माझ्या सासूबाई माझ्याकडे तिरकस नजरेने रागात बघत होत्या तेव्हा मी माझ्या पष्टीकरणात सांगितले नाही नाही आई मी दिदींना असे काहीच बोलले नाही दीदी खोटे बोलत आहे मी असे म्हणताच नम्रता लगेच उभी राहिली आणि तिने जोरात माझ्या थोबाडीत मारली गालावर हात ठेवून मी कधी माझ्या नवऱ्याकडे तर कधी नम्रताकडे तिरस्काराने बघत होते तेव्हा नम्रता दिदी मला म्हणाली की तुझी हिंमतच कशी झाली मला खोटाडी बोलण्याची या सगळ्यात माझा नवरा शांतपणे उभा होता माझ्या बाजूने बोलण्याचा त्याने साधा प्रयत्नही केला नाही मला माझ्या नवऱ्याच्या प्रेमाचा खूप अभिमान होता पण हा अभिमान आज तुटला मी रडत रडत माझ्या रूममध्ये आले मग रागाच्या भरात मला जे योग्य वाटले मी तसेच केले मी माझं सामान बांधायला सुरुवात केली मला अजूनही आशा होती की माझा नवरा राहुल माझ्या नंदेला माझ्या समोर आणेल आणि माझी माफी मागायला लावेल पण अर्धा तास उलटून गेला तरी राहुलने रूममध्ये येऊन डोकावून सुद्धा बघितले नाही मी माझे सामान बांधले आणि रागाने रूममधून बाहेर पडले माझी सासू ननन आणि माझा नवरा डोक्याला हात लावून आपापसात बोलत बसले होते माझ्या हातातील बॅग बघून राहुल घाबरला आणि माझ्याकडे आला आणि म्हणाला ही बॅग घेऊन तू कुठे चालली आहेस यावर मी रागाने म्हणाली की मी तुझे हे घर सोडून जात आहे ज्या घरात मला सन्मान मिळत नाही त्या घरात मी क्षणभरही राहणार नाही माझे बोलणे ऐकून राहुल म्हणाला की काहीही मूर्खासारखी वागू नकोस हा विषय आपण इथेच आरामात सोडवू शकतो यावर मी रागाने म्हणाले की जर तुमच्या बहिणीने माझी माफी मागितली तरच मी इथे राहील नाहीतर मी आत्ताच हे घर सोडून जात आहे माझे म्हणणे ऐकून माझ्या सासूबाई उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या की सुनबाई हा विचार मनातून काढून टाक की माझी मुलगी तुझी आणि राहुलची माफी मागेल ती कोणत्याही अटीवर माफी मागणार नाही राहुल तिला थांबवू नकोस तिला जिथे जायचे आहे तिथे जाऊ दे सासूबाईंच्या अशा बोलण्याने मला त्यांचा अधिकच तिरस्कार वाटू लागला आईचे म्हणणे ऐकून आई राहुलही अचानक गप्प बसला मी भरल्या डोळ्यांनी राहुलकडे बघितले पत्नीला तिच्या पतीच्या प्रेमाचा सर्वात जास्त अभिमान असतो माझा विश्वास होता की माझा नवरा माझी साथ देईल तो कधी माझा अपमान होऊ देणार नाही पण राहुलने आज माझा तो विश्वासही तोडला होता मला वाटलं की जर राहुललाच माझ्याबद्दल प्रेम आणि आपुलकी नाही तर मग मी ते थांबून काय करणार मी राहुलकडे एक नजर टाकली बॅग उचलली आणि बाहेर पडले बाहेर आल्यावर टॅक्सी थांबवली आणि माहेरच्या दिशेने चालू लागले माझे माहेर आणि सासर एकाच शहरात होते त्यामुळे मला माझ्या माहेरपर्यंत पोहोचण्यात जास्त त्रास झाला नाही घरी पोहोचल्यावर मी दरवाजा ठोठावला तेव्हा माझ्या भावाने दरवाजा उघडला मी पटकन भावाला मिठी मारून रडू लागले माझी अवस्था बघून माझ्या भावालाही आश्चर्य वाटले त्याने मला विचारले की काय झाले तू अशी का रडत आहेस मी म्हणाले की दादा माझ्या नंदेने माझ्यावर खोटा आरोप लावून मला एक चापट मारली माझे बोलणे ऐकून भावाला राग आला आणि त्याने मला विचारले की तिने थप्पड का मारली आणि तिची हिंमत कशी झाली या दरम्यान माझी धाकटी बहीण पल्लवी आणि आईही बाहेर आल्या होत्या आई मला तिच्यासोबत आत घेऊन गेली मी रडत रडत आईला सगळा प्रकार सांगितला आईने विचारले की राहुलने तुला अडवले नाही का मी म्हणाले हो आई अगोदर तर राहुलने मला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या आईने नकार दिला मग तेही गप्पा झाले आणि मग त्यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही माझे बोलणे ऐकून आई चिडली मला शांत करत ती म्हणाली काळजी करू नको माधवी सर्व काही ठीक होईल तुझ्या वडिलांना येऊ दे मी त्यांना सर्व सांगते मग माझी आई माझ्या बहिणीला पल्लवीला म्हणाली पल्लवी दिदीला खोलीत घेऊन जा आणि तिला प्यायला पाणी दे पल्लवी माझ्यापेक्षा दोन वर्षाने लहान होती ती बेडवर बसून म्हणाली दिदी मी तुला सांगितले होते की जोपर्यंत तुझी ननन तुझ्यासोबत आहे तोपर्यंत ती तुला सुखी राहू देणार नाही तू धीर धर तुझ्या नंदेचं लग्न झाल्यावर सगळं ठीक होईल पल्लवी माझ्याशी बराच वेळ इकडचं तिकडचं बोलत राहिली आणि माझे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत राहिली मला थोडा आराम मिळाल्यावर ती मला आराम करायला सांगून खोलीतून निघून गेली मला माझा भूतकाळ आठवू लागला राहुल आणि माझं लहानपणापासून एकमेकांवर प्रेम होतं आम्ही एकाच शाळेत शिकायचो राहुल नववीत होता आणि मी आठवीत शिकत होते मग राहुलला शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळाली पण पुढे अभ्यास करण्याचा माझा कोणताही विचार नव्हता म्हणून मी माझे शिक्षण अर्धवटच सोडले माझ्या वडिलांना माझ्या लग्नाची घाई होती मी राहुलला फोनवर सांगितले की राहुल तुझे नाते लवकर पाठव माझ्या वडिलांना माझं लग्न करायचं आहे आणि मी तुझ्याशिवाय इतर कोणाशीही लग्न करू शकत नाही माझे म्हणणे ऐकून राहुल म्हणाला होता की माधवी मी पण तुझ्यावर प्रेम करतो आणि फक्त तुझ्याशीच लग्न करू इच्छितो पण मी असहाय्य आहे माझ्या बहिणीचे लग्न होईपर्यंत मी लग्न करू शकत नाही त्यामुळे दिदीचं लग्न होईपर्यंत वाट पाहावीच लागेल आणि मग असाच आस वर्ष निघून गेला माझ्या वडिलांना माझे कोणतेही नाते आवडले नाही हे सुदैव मी रात्रंदिवस प्रार्थना करायचे की नम्रता दिदींचे लवकरात लवकर लग्न व्हावे पण नम्रता दिदींचं लग्न अजिबात झालं नाही आणि मग अचानक माझ्या वडिलांना माझ्यासाठी एक नातं आवडलं आणि त्यांनी ते, ते नातेही निश्चित केले त्या दिवशी मी खूप रडले खाणेपिणेही सोडले नुसती अस्वस्थपणे माझ्या खोलीत बसलेली होती राहुलही खूप अस्वस्थ होता पण तो असह्य होता एक दिवस माझ्या संयमाचा बांध फुटला म्हणून मी मन मोकळे करून आई समोर ठेवले मी म्हणाले आई माझे दुसऱ्या मुलावर प्रेम आहे मी हे लग्न करू शकत नाही जर माझे लग्न माझ्या आवडीच्या मुलाशी झाले नाही तर मी मरेन माझे बोलणे ऐकून आई, आई घाबरली आणि म्हणाली माधवी तू हे सर्व आधी का नाही सांगितलंयस मी याविषयी तुझ्या वडिलांशी बोलेन मग आईने वडिलांशी बोलून कसे तरी वडिलांना पटवले हे लग्न माझ्या पसंतीचे लग्न होते पण हे सर्व प्रकरण माझ्या भावापासून तुर्तास लपवून ठेवले होते माझा भाऊ महेश माझ्यापेक्षा मोठा आणि खूप कडक स्वभावाचा होता माझ्या आई वडिलांनी राहुलची चौकशी केली असता मुलगा चांगला असल्याचं चा समाधान झालं आई आणि वडिलांनी होकार दिला होता पण वडील मला म्हणाले की माधवी मुलगा आम्हाला आवडला पण एक गोष्ट आम्हाला त्रास देत आहे की तुझ्या नंदेचं अजून लग्न झालेलं नाही आणि तिचे लग्नाचे वयही निघून गेले आहे त्यामुळे ती तुला त्रास देऊ शकते ती तुझ्याशी प्रत्येक गोष्टीत तुझा हेवा करेल तुला आम्ही खूप लाड कौतुकात वाढवले आहे आम्ही तुझ्याशी कधीही मोठ्या आवाजात देखील बोललो नाही बेटा या लग्नाला माझ्या मनात एक भीती आहे त्यावेळी मी राहुलच्या प्रेमात आंधळी झाले होते मी बाबांना म्हणाले बाबा मला हे नाते कोणत्याही परिस्थितीत मान्य आहे सुखदुःख हा तर जीवनाचा भाग आहे माझ्या नंदेने मला दुःख दिले तर मला सुख देण्यासाठी राहुलही आहेच ना आज या सगळ्या गोष्टी आठवून माझ्या डोळ्यात पाणी तरळलं मला राहुलकडून ही अपेक्षा नव्हती जर राहुलने माझी बाजू घेतली असती तर लग्नाच्या दोनच महिन्यानंतर मला रागाच्या भरात माझ्या माहेच्या घरी काय यावे लागले असते संध्याकाळी बाबा घरी आल्यावर आईने त्यांना सर्व प्रकार सांगितला हे सर्व ऐकून बाबा संतापले म्हणू लागले की आता मी माझ्या मुलीला सासरी पाठवणार नाही नवरा ना। ना बायकोचं काही झालं असतं तर आपण समजू शकलो असतो पण तिच्या नंदेला माझ्या मुलीवर हात उगारण्याचा काय अधिकार आहे माझ्या बाबांनी मला दिलासा दिला, दिला की तू काळजी न करता इथे आरामात राहा आईबाबांना खात्री होती की राहुल उद्यापर्यंत मला घ्यायला नक्की येईल मलाही वाटत होतं की राहुल मला घ्यायला नक्कीच येईल पण असाच एक आठवडा निघून गेला राहुल मला घ्यायला येणार ही तर खूप दूरची गोष्ट आहे त्याने तर मला साधा कॉलही केला नाही मला राहुलची खूप आठवण येऊ लागली आता माझा राग पण शांत झाला होता मला माझ्या पतीकडे परत जायचे होते मी राहुलच्या आठवणीत गुपचूप रडायचे मग एके दिवशी दुपारी माझी सासू ननन आणि राहुल मला घ्यायला आले मी खूप आनंदी होते माझ्या आईने राहुलला माझ्या नंदेला आणि माझ्या सासूला अनेक गोष्टी ऐकवल्या वडिलांनाही बोलवले होते आणि मला घरी पाठवायचे की नाही हा निर्णय वडिलांनाच घ्यायचा होता माझी ननन नम्रता दिदीनेही हात जोडून माझी माफी मागितली मग माझ्या वडिलांनी मला भविष्यात काही होऊ नये या अटीवर घरी पाठवले होते आता मी माझ्या सासरच्या घरी आले होते माझ्या सासरच्या घरी पोहोचल्यावर मला खूप आश्चर्य वाटले कारण मी परत आल्यापासून माझी सासू मला कोणतेही काम करू देत नसत आणि माझी ननन सतत माझ्या मागे मागे फिरायची माझ्या अशी गोड बोलायची कदाचित माझ्या सासूबाईंनी ननन बदलल्या असतील आणि हे सगळं राहुलमुळेच घडलं असावं राहुलनेच त्या लोकांना त्याच्या पत्नीची काळजी घेण्यास सांगितले असेल म्हणूनच हे लोक इतके बदललेले आहेत पण खरी गोष्ट काय होती ते नंतर समोर आले एक दिवस मी टी व्ही बघत बसले होते तेव्हा माझी सासू आली आणि माझ्या शेजारी बसले आणि मला म्हणाली माधवी तुझ्या भावाचे वय काय असेल मला हा प्रश्न जरा विचित्रच वाटला मी म्हणाले की माझ्या भावाचे वय अजून सव्वीस वर्ष आहे माझी आई म्हणते की ती माझ्या भावासाठी एक तरुण आणि अतिशय सुंदर पत्नी आणील माझे बोलणे ऐकून सासूबाईंचा चेहरा थोडा उदास झाला मग थोड्या वेळाने ती म्हणाली न जाणो लोकांना काय वाटते की बायको नेहमी नवऱ्यापेक्षा लहान असावी मात्र पत्नी पतीपेक्षा वयाने मोठी असेल तर दोघांमध्ये चांगला समन्वय असतो मी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत राहिले काही बोलले नाही माझी सासू मला गप्प पाहून म्हणाली माधवी जर नम्रता आणि महेशचं लग्न झालं तर तुझी आणि राहुलचे नाते आणखीनच घट्ट होईल माझ्या सासूबाईंचे हे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले मी म्हणाले आई नम्रता दिदी महेश दादापेक्षा खूप मोठी आहे सगळे त्यांच्याकडे बघून हसतील माझे बोलणे ऐकून सासूचा चेहरा रागाने उचवला पण ती मला काही न बोलता तशीच शांतपणे तिथून निघून गेली सासू गेल्यावर मी पटकन रूममध्ये आले आणि माझ्या आईला फोन केला मी आईला सगळं सांगितलं माझे बोलणे ऐकून आई हसायला लागली ती म्हणू लागली की तू तुझ्या सासूबाईंना चोख उत्तर दिलेस हे बरं झालं तेव्हाच मी म्हणते की ही नम्रता इतकी चांगली कशी झाली की घरी आल्यावर तुझी माफी मागते ही खिचडी आई आणि मुलीच्या मनात शिजत असावी म्हणूनच ती आली आणि तुझी माफी मागितली म्हणूनच आई आणि मुलगी दोघीही तुझ्याशी चांगले वागतात मग काही वेळाने नाराज झाल्यावर आई म्हणाली पण माधवी मला भीती वाटते की राहुलने नम्रता आणि महेशचं लग्न लावून देण्यासाठी तुझ्यावर दबाव टाकला तर मी आईला धीर दिला की काळजी करू नकोस असं काही होणार नाही मी माझ्या आईचे सातवन केले होते पण राहुल माझ्यावर खरोखर दबाव आणेल याची मलाही भीती वाटत होती असे झाले तर मी काय करणार नवरा किंवा भाऊ यापैकी कोणाची निवड करणार दुसऱ्या दिवशी सकाळी माझी सासू आनंदात माझ्याजवळ आली आणि म्हणाली माधवी तू नम्रतासोबत मार्केटला जाणार का मी म्हणाले हो मी जाईन पण काय काम आहे बाजारात कशाला जायचे माझ्या सासूबाई म्हणाल्या ही खूप आनंदाची गोष्ट आहे आज संध्याकाळी नम्रताचे लग्न आहे त्यासाठी बाजारातून काही जीवन आवश्यक वस्तू आणाव्या लागतील सासूबाईंचे बोलणे ऐकून मी हैराण झाले आणि म्हणाले लग्न कोणासोबत माझे म्हणणे ऐकून सासूबाई म्हणाल्या देवाने माझ्या मुलीचे नशीब उघडले लग्न संध्याकाळी आहे चल नम्रता बरोबर बाजारात जा आणि तिला एक छान लेहंगा आण बरं मी नम्रता दिदीसोबत बाजारात गेले नम्रता दिदीने खूप छान लेहंगा निवडला होता मी दुपारपर्यंत नंदेला विचारले आई तुझ्या लग्नाची काळजी करत होती मग अचानक हे नाते कसे काय आले माझे बोलणे ऐकून नम्रता दिदी म्हणाली देवाने माझे ऐकले मी म्हणाले मुलगा पाहिला का नम्रता दिदीने लाजून होकार दिला आम्हाला घरी जायची घाई होती त्यामुळे मी जास्त काही विचारले नाही आणि आम्ही दोघी घरी आलो मी घरी आल्यावर माझ्या सासूबाई माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या तुला राहुलची शपथ आहे की तू राहुलला लग्नाबद्दल काहीही सांगणार नाहीस सासूबाईंचे बोलणे ऐकून मी गोंधळून गेले मी म्हणू लागली आई तुम्ही हे काय करतायत भावाच्या संमतीशिवाय बहिणीचे लग्न कसे होऊ शकते माझ्या सासूबाई म्हणू लागल्या मी तुला शपथ देते राहुलला काही सांगू नकोस माझी नम्रता निघून गेली की नंतर मी स्वतः राहुलला सांगेल माझे म्हणणे ऐकून सासू म्हणू लागली तुला माहीत आहे का राहुल असाच आहे तो प्रत्येक नात्यातील शंभर शंभर त्रुटी काढतो असे होऊ नये की हे नाते हाता मी सासूबाईंना म्हणाले लग्नाच्या मिरवणुकीची काय व्यवस्था असेल सासू काळजी करू नकोस करून घे मी मनापासून नम्रता केला माझी इच्छा होती नम्रत की नम्रता दिदी इतकी सुंदर दिसावी की तिचा दिसा नवरा पाहून तो तिच्या प्रेमात पडेल ती तशीही सुंदर होती पण ती नेहमी उदास आणि चिडचिड करत फिरत असे त्यामुळे तिचे स्वतःकडे लक्ष नव्हते माझ्या सासूबाईंना तिला पाहिल्यावर खूप आनंद झाला मलाही आशीर्वाद दिले आणि म्हणाली तू जा आणि तयार हो मी छान सूट घालून रूममध्ये आले मेकअप केला आणि तयार झाले मी माझे सर्व दागिने पण घातले होते मी पण खूप सुंदर दिसत होते मी तयार होऊन खोलीतून बाहेर पडणार इतक्यात माझा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे पाहून मी थक्क झाले मी दार जोरात वाजवायला सुरुवात केली पण कोणी दार उघडले नाही दार वाजवून कंटाळा आला तेव्हा मी बेडवर बसले साधारण दोन तीन तासांनी दरवाजा उघडला आणि समोर राहुल दिसला मला पाहून राहुल हसायला लागला तो म्हणाला बर तू खूप तयारी करत आहेस तोपर्यंत माझ्या सासूबाई आल्या होत्या मी रागाने माझ्या सासूबाईंना म्हणाले आई माझ्या रूमचा दरवाजा बाहेरून कोणी लावला होता माझे बोलणे ऐकून माझ्या सासूबाई घाबरल्या आणि म्हणाल्या राहुल बेटा मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायची आहे तेव्हा माझ्या सासूबाई म्हणाल्या राहुल बेटा आज नम्रताला खूप चांगले नाते आले होते म्हणून मी त्यांना लगेच एका मंदिरात नेऊन त्यांचे लग्न लावून दिले आणि त्यांना निरोपही दिला आणि हो सुनबाई मी विचार केला होता की तुला नम्रताच्या लग्नाला हजेरी लावायची नसेल पण आता मला कळले आहे की तुझ्या रूमचा दरवाजा कोणीतरी बाहेरून लावला होता कदाचित काही मुलांनी खोडकरपणा केला असेल इकडे माझी सासू समजूतदारपणे या गोष्टी बोलत होत्या आणि दुसरीकडे राहुलच्या आश्चर्याने तोंड उघडेच राहिले होते राहुल म्हणू लागला की आई ही काय कृती आहे मी जिवंत होतो मी मेलो नाही ना निधन मला फोन करून तरी बोलावलं असतं आई आणि मुलगा एकमेकांशी वाद घालत होते तेव्हा माझ्या आईचा फोन वाजला मम्मी म्हणू लागली माधवी तुझा भाऊ महेश कुठे गेला माहीत नाही मी म्हणाले नाही आई तो इथे आला नाही मी फोन ठेवला आमच्या घरात एक विचित्र वातावरण होतं राहुलला आईचा राग आला जेवणही केले नाही सकाळी असाच उठून ऑफिसला गेला दुपारी माझ्या सासूबाई म्हणाल्या मी नम्रताच्या सासरच्या घरी जाते माझी मुलगी कशी आहे ते बघायला मी म्हणाले आई मला पण घेऊन जा मला नम्रताचा नवरा आणि नम्रताचे घरी बघायचे आहे माझे म्हणणे ऐकून माझे सासूबाई रागाने म्हणाल्या आजच्या नंतर ही गोष्ट तुझ्या तोंडून येणार नाही याची काळजी घे आज नंतर नम्रताच्या घरी जाण्याबद्दल कधीच बोलणार नाहीस तू पुन्हा असं काही केलंस तर मी तुला घटस्फोट द्यायला सांगेन सासूबाईंचे बोलणे ऐकून मी खूप घाबरले मी मनात विचार केला की माझे काय चुकले पण मी खूप अस्वस्थ होते माझ्यासोबत असं का होत आहे माझी सासू असे का करत होती तिचे तिने लग्न आजपर्यंत गुप्त ठेवले होते मला किंवा राहुलला काहीही सांगितले नाही माझ्या भावाची बातमी घेण्यासाठी मी, मी आईला फोन केला असता आईने सांगितले की मला माहीत नाही रात्रभर भटकून हा मुलगा परतला आहे मला हे कळल्यावर आनंद झाला आणि मी फोन ठेवला पण तरीही मी फक्त नम्रता दिदीचाच विचार करत होते नम्रता दिदीच्या लग्नाला हळूहळू दोन महिने उलटून गेले होते पण आजपर्यंत मला आणि राहुलला कळलेच नव्हते की नम्रता दिदी कुठे आहे एकदा माझी सासू नम्रता दिदीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होती अचानक मी पण मागे उभी राहिली आणि नम्रता दिदीच्या नवऱ्याला पाहून मला धक्काच बसला मी पटकन धावत धावत, धावत घराबाहेर पडले मी आईच्या घरी आले आणि आईला मिठी मारून रडू लागले माझी आई ही अस्वस्थ झाली ती म्हणू लागली काय झालं आहे माधवी तू का रडत आहेस राहुलसोबत पुन्हा भांडण मी म्हणाले नाही आई बाबा कुठे आहेत बाबांना कॉल करा मला बाबांशी बोलायची आहे पण काय झालं आहे शेवटी मला सांग तुला तुझ्या वडिलांशी काय बोलायचे आहे मी काहीच बोलले नाही आणि शांत बसून वडिलांच्या येण्याची वाट पाहू लागले बाबा घरी आल्यावर मला रागच आला मी म्हणाले का बाबा तुम्ही असे का केले तुम्ही माझ्या आईला का फसवलेत माझे बोलणे ऐकून बाबा थक्क झाले मी तुझ्या आईची फसवणूक केली नसल्याचे त्यांनी सांगितले तेव्हा मी म्हणाले बाबा मी व्हिडिओ कॉलवर पाहिले आहे की माझ्या नंदेच्या नम्रताच्या घरी तुम्ही एकटेच होतात म्हणजे तुम्ही माझ्या नंदेशी नम्रताशी लग्न केले आहे माझे बोलणे ऐकून आई आईच्या डोक्यावर आभाळच कोसळले ती सोप्यावर बसून राहिली माझे बोलणे ऐकून वडीलही घाबरले त्यांनी आईला समजवायला सुरुवात केली आधी माझे ऐका निदान मला काही बोलण्याची संधी तरी द्या मी रागाने म्हणाले बाबा आता काय उरले आहे तुमचे म्हणणे ऐकून घ्यायला तुम्ही सर्व काही उद्ध्वस्त केलं बाबा भरल्या कंठाने म्हणाले जे काही झाले ते मला माहीत आहे की मी ते चुकीचे केले पण तुम्ही जे विचार करत आहात तसं अजिबात नाही मी नम्रताशी लग्न केलेलं नाही वडिलांचे बोलणे ऐकून मी रागाने ओरडले तुम्ही खोटे बोलत आहात मी फक्त तुम्हालाच नम्रताच्या मागे पाहिले होते ते तुम्ही होतात व्हिडिओ कॉलवर माझे म्हणणे ऐकून वडील म्हणाले हो व्हिडिओ कॉलवर एक मी एकटाच होतो पण मी माझ्या मुलाला आणि सुनेला भेटायला गेलो होतो माझी सून आहे महेश आणि नम्रताचे लग्न झाले आहे वडिलांच्या तोंडून हे शब्द ऐकून माझ्या आणि आईच्या डोक्यावर आभाळच कोसळले आम्ही काही वेळ बोलूच शकलो नाही खूप वेळेनंतर मी विचारले बाबा हे काय बोलतायत तुम्ही हे का केलं निदान तुम्ही दोघांचे कॉम्बिनेशन तरी बघायला हवे होते बाबा म्हणाले वयाने काही फरक पडत नाही पती पत्नींमध्ये चांगली समज असायला हवी मी माझ्या मुलाला ओळखतो तो खूप चांगला आहे पण नम्रता पण मनाने खूप चांगली मुलगी आहे ती चिडचिड करायची लग्न होत नाही म्हणून तुझ्याशी भांडायची आणि तिच्या लग्नाचं वय निघून जात होतं नाहीतर ती खूप चांगली मुलगी आहे त्या दिवशी तू तु 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 तुझ्या आईशी फोनवर बोलताना मी ऐकलं मला नम्रता आणि तुझ्या सासूचे खूप वाईट वाटले की एक विधवा स्त्री आपल्या मुलीच्या लग्नाची कशी काळजी करते मी महेशशी बोललो तेव्हा त्याने विचार करायला थोडा वेळ मागितला आणि मग मा त्याने लग्नाला होकार दिला मी दोघांचेही मंदिरात लग्न लावून दिले आणि घरी कोणाला काही सांगितले नाही वाटलं वेळ आल्यावर सांगेन पण विश्वास ठेव बेटा जरी नम्रता महेशपेक्षा वयाने मोठी असली तरी ती खूप छान मुलगी आहे महेशलाही आपल्या निर्णयाबद्दल कोणताही पश्चाताप नाही पती पत्नी दोघेही एकमेकांसोबत खूप प्रेमाने राहतात वडिलांचे सर्व शब्द ऐकून आई, आई जोरजोरात रडू लागली आणि मलाही बाबांचा खूप राग आला हळूहळू सगळ्यांनी हे नातं बळजबरीने स्वीकारलं पण बहुधा मनापासून नाही कारण आजही माझी आई नम्रताशी बोलली नव्हती ना तिने तिला तिच्या घरी येऊ दिलं होतं आणि मी पण नम्रताशी बोलत नव्हती जेव्हा राहुलला हे सर्व कळले तेव्हा त्याला आधी खूप आश्चर्य वाटले मग नंतर त्याच्याही चेहऱ्यावर आनंद दिसू लागला पण मला या नात्याने अजिबात आनंद झाला नाही आणि मी हे राहुलला सांगितले तेव्हा राहुल मला म्हणाला की एवढी काळजी करू नकोस नम्रता दिदी तुमच्या घराचा एक भाग बनल्याचा आनंद तुला वाटत नाही का आता तुझ्या आयुष्यात तुला त्रास देणारे कोणीही नाही राहुलच्या बोलण्याला मी काहीच उत्तर दिलं नाही जे व्हायचं होतं ते आधीच झालं होतं आता आम्ही काहीही करू शकत नव्हतो तर मित्रांनो स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद